नमस्कार सर्वांना. सखी कटाय आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं आम्ही सर्व सखी सहर्ष स्वागत करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. तर आजचा हा असा छान असा व्हिडिओ तुम्हा सर्वांपर्यंत घेऊन आलेली आहे मी भाग्यश्री लांडगे. तर आता श्रावण महिन्यापासून आपल्या सर्वांच्याच घरात सणवार सुरू झालेले असतात. अगदी दिवाळीपर्यंत आपण हे सणवार अगदी उत्साहात साजरे करत असतो. श्रावण येतात सणवारांची चाहूल होते. आता सध्या सुरू झालेला आहे तो म्हणजेच पक्ष पंधरवडा आणि आपल्या सर्वांना आतुरता उत्सुकता चाहूल लागलेली आहे ती म्हणजे शारदीय नवरात्रोत्सवाची. तर अगदी काही दिवसांवर आपलं नवरात्र येऊन ठेपलेलं आहे. आपलं शारदीय नवरात्रोत्सव आहे ते सुरू होणार आहे 3 तारखेला. 3 ऑक्टोबर पासून ते 11 ऑक्टोबर पर्यंत हे शारदीय नवरात्रोत्सव आपण साजरे करणार आहोत. उत्साहात आनंदात आपण आपल्या घरात एक सकारात्मक एनर्जी सकारात्मक ऊर्जा या नवरात्र उत्सवामधून आपण भरपूर घेऊन येणार आहोत. आणि याच उत्सवासोबत आपण सर्व गृहिणींना उत्सुकता आतुरता असते ती म्हणजेच एक नवीन पर्वणी असते सर्वांसाठी ती म्हणजेच नवरात्रीच्या 9 रंगांची. नवरात्रीच्या 9 रंगांमध्ये आपण खूप छान अशा नटून सजून 9 रंग परिधान वेगवेगळे प्रत्येक दिवशीचे रंग आपण घालून देवी मातेच्या दर्शनाला जात असतो. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आपण हे रंग परिधान करत असतो. घरातील स्त्री असो पुरुष असो कोणीही असो त्या दिवशी आपण ते रंग घालत असतो. हे रंग घालण्यामागचा हेतू काय उद्देश काय थोडक्यात तर जे आपले रंग आहेत निर्मित झालेले त्या प्रत्येक रंगांचे खास असं वैशिष्ट्य आहे. ज्या त्या रंगाचं प्रत्येकाचं त्यांची एक खासियत आहे त्यातून मिळणारी आपल्याला ऊर्जा आहे. प्रत्येक रंगाचं ठरलेलं महत्व आहे ते महत्व आपल्याला घातल्यानंतर त्या रंगातून भेटावं. एक तर नवरात्राची पर्वणी असते वातावरण एकदम प्रसन्न असतं त्यातून हे रंग घातल्यानंतर त्या रंगांमधून जी येणारी ऊर्जा असते ती ऊर्जा आपल्याला भेटावी आणि जी सकारात्मकता आहे द्विगुणित व्हावी हा या रंग घालण्यामागचा हेतू असतो. त्यासोबतच नवरात्रामध्ये आपण जे नवरात्र साजरं करतो त्या 9 दिवसांमध्ये देवीने वेगवेगळी रूपं घेतलेली आहेत. त्या रूपाची त्या नवरात्रामध्ये प्रत्येक दिवशी आपण पूजा करत असतो. तर हे नवरात्र देवीची रूप आणि कोणता यावर्षी आपल्याला रंग घालायचा आहे हे आजच्या व्हिडिओमधून थोडक्यात आपण पाहूयात. आपण पाहिलं ना रंगांचं महत्व रंग का परिधान करायचा आता ते कोणते रंग आहेत हे बघूयात आपण. तर नवरात्र सुरू होतंय आपलं शारदीय नवरात्र 3 तारखेला आणि 11 तारखेपर्यंत आपण ते साजरं करणार आहोत. त्याच्यानंतर येतो आपला दसरा. तर 3 तारखेला नवरात्राच्या पहिल्या दिवशीच आपण पिवळा रंग घालणार आहोत. पिवळ्या रंगाचं वैशिष्ट्य काय तर पिवळा रंग हा गुरुचा आहे. तर गुरु ग्रह आहे तो आपला व्यवस्थित स्ट्रॉंग करण्यासाठी हा पिवळा रंग आपण घालत असतो पिवळा रंग परिधान करत असतो. कारण आपण जेव्हा आपला गुरु बळकट करायचा असतो आपण बघतो तेव्हा आपण पिवळं वस्त्र पिवळी डाळ पिवळे पदार्थ आपण दान करत असतो. त्यामुळे पिवळा रंग आपण पहिल्याच दिवशी घालणार आहोत आणि या दिवशी आपण माता शैलपुत्री देवीची पूजा करत असतो. नवरात्राच्या दुसऱ्या दिवशीच आपण हिरवा रंग घालणार आहोत. हिरवा रंग हे समृद्धीचं प्रतीक आहे आणि या दिवशी आपण माता ब्रह्मचारिणी देवीची पूजा करत असतो. नवरात्रीच्या 3 दिवशी आपण राखाडी रंग यावर्षी घालणार आहोत. राखाडी रंग हा स्थिरतेचं प्रतीक आहे आणि या दिवशी आपण माता चंद्रघंटा देवीची पूजा करणार आहोत. नवरात्रीच्या 4 दिवशी आपण नारंगी कलर घालणार आहोत. नारंगी रंग हा शांततेचं प्रतीक आहे आणि या दिवशी आपण माता कुष्मांडा देवीची पूजा करणार आहोत. नवरात्रीच्या 5 दिवशी आपण पांढरा रंग घालणार आहोत. पांढरा रंग हा निर्मळता शांतता याचं प्रतीक मानला जातो आणि या दिवशी आपण माता स्कंद माता देवीची पूजा करणार आहोत. नवरात्रीच्या 6 दिवशी लाल रंग आपण यावर्षी घालणार आहोत. लाल रंग हा सौभाग्याचं प्रेमाचं प्रतीक आहे आणि या दिवशी आपण माता कात्यायनी देवीची पूजा करणार आहोत. नवरात्रीच्या 7 दिवशी आपण निळा रंग घालणार आहोत. निळा रंग हा शांतता प्रेम संयम याचं प्रतीक मानला जातो आणि या दिवशी आपण कालरात्री देवीची पूजा करणार आहोत. नवरात्रीच्या 8 दिवशी आपण गुलाबी रंग परिधान करणार आहोत आणि गुलाबी रंग हा आपल्या सर्वांनाच माहिती आहे प्रेमाचं प्रतीक आहे. नातेसंबंधांमध्ये एकी आणण्याचं प्रतीक आहे गुलाबी रंग हा आणि या दिवशी आपण माता महागौरीची पूजा करणार आहोत. नवरात्रीच्या 9 दिवशी आपण जांभळा रंग घालणार आहोत. जांभळा रंग हा नेहमीच महत्वाकांक्षा ध्येय याचं प्रतीक आहे. या दिवशी आपण माता सिद्धिदात्री देवीची पूजा करतो. असे हे नवरात्रीचे 9 देवींची रूपं देवींनी नवरात्रीमध्ये घेतलेली 9 रूपे आपण पाहिली. त्यासोबतच यावर्षी येणारे कलर्स आपण पाहिले. तर व्हिडिओ कसा वाटतोय कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ
सर्वांनी भरपूर शेअर करा, व्हिडिओ पूर्ण पहा, व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या अशा कदा छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.